नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिडवे ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलवर. मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ठोकळ्याविषयी, फास्याविषयी बेसिक माहिती जी आहे, बेसिक संकल्पना ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण समोरची उदाहरणं जेव्हा आपण आता सोडवणार आहे तर त्या मागच्या संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ती जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघितली, ठीक आहे. आणि मी तुम्हाला हे पण सजेस्ट केलं होतं की तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मागचे व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, आपण काल जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये सिंगल डायस होता, ते एक्झाम्पल बघितले आपण. जर एकच डायस, एकच पोझिशन तुम्हाला दिलेली असेल फाशाची, तर विरुद्ध बाजूला असणारे अंक कसे काढायचे. त्याच्यानंतर काल आपण आणखी दोन डायस दिलेले असताना विरुद्ध बाजूचे अंक कसे काढायचे ते पण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला तीन पोझिशन दिलेल्या आहेत एकाच फाशाच्या, आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालील आकृतीत एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, म्हणजे आपल्याला या एकच्या विरुद्ध बाजूला असलेला जो अंक आहे तो आपल्याला काढायचा आहे. तीन पोझिशन दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या, आपण काय करणार, ही जी ए आकृती आहे आणि बी आहे, ह्या दोन कम्पेअर जर तुम्ही केल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एकच्या विरुद्ध काढायचं आहे, आणि या दोन आकृतीमध्ये चार आणि सहा, चार आणि सहा ह्या काय आहेत, कॉमन नंबर आहे. आणि अनकॉमन कोणते आहेत, एक आणि दोन. अनकॉमन कोणते आहेत, एक आणि दोन. ज्या वेळेला दोन आकृत्यामध्ये दोन अंक कॉमन असतात त्यावेळेला एक अंक जो राहतो दोन्हीमध्ये एक एक, ते अनकॉमन असतात, आणि तेच अनकॉमन अंक एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतात. म्हणजे इथे लक्षात घ्या, सहा चार, सहा चार, ठीक. आणि अनकॉमन कोणते आहेत, एक आणि चार. याचाच अर्थ असा होतो की एक या अंकाच्या विरुद्ध बाजूला दोन हा अंक आहे, ठीक आहे. आणि म्हणून आपलं एक नंबर काय असेल, उत्तर असेल. झालं, ती एक मेथड झाली मित्रांनो. जर तुम्हाला हे लक्षात आलं नसेल, ठीक आहे, तर तुम्ही कोणतेही दोन आकृत्या घेऊ शकता की ज्याच्यामध्ये एकच अंक कॉमन आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, एकच अंक कॉमन आहे, आणि मग त्यावरून सुद्धा तुम्हाला हे काढता येईल, ठीक आहे. तर तसं आपण ट्राय करू. बघा, आपण काय करणार, पहिली आणि दुसरी आकृती कम्पेअर करणार, पहिली आणि दुसरी आकृतीच कम्पेअर करणार. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिली आणि तिसरी, म्हणजे आपण ए आणि सी ह्या आकृत्या कम्पेअर करणार, कारण याच्यामध्ये एक हा एकमेव अंक कॉमन आहे. मग आपण बघा, ए आकृती घेणार, बी आकृती घेणार, आपण काल असे बघितलेले आहेत उदाहरणं. आणि याच्यामध्ये एक हा अंक कॉमन आहे, दोन्हीमध्ये एक हा अंक कॉमन आहे, ठीक आहे. आता आपण काय करणार, या एक पासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणार, म्हणजे एक वरून चार वर येणार आणि चार वरून सहा वर येणार, चार वरून सहा वर येणार. मग तुम्हाला एक नंतर काय मिळतो इथे, चार, आणि चार नंतर काय मिळतो, सहा. तसंच तिसऱ्या आकृतीमध्ये सी मध्ये बघणार आपण, एक आहे इथे, या एक वरून आपण तीन कडे जाणार आणि तीन वरून आपण पाच कडे जाणार, ठीक आहे. मग इथे एक घेतलाय आपण, त्याच्यानंतर इथे येणार तीन आणि इथे येणार पाच, ओके. मग याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की चारच्या विरुद्ध बाजूला तीन आहे आणि सहाच्या विरुद्ध बाजूला पाच आहे. आपल्याला काढायचं एक या अंकाच्या विरुद्ध बाजूला. मग एकच्या विरुद्ध बाजूला काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, तीन, चार, पाच आणि सहा हे चारही अंक जर गेले तर राहिलं काय, एक आणि दोन. याचा अर्थ एकच्या विरुद्ध बाजूला काय आहे, दोन आहे. ही जोडी आपल्याला मिळते आणि आपलं जे उत्तर आहे, ठीक आहे, ते उत्तर आपल्याला मिळते की एक या अंकाच्या विरुद्ध भागावर किंवा विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, मग दोन हा अंक असेल. तर या मेथडने सुद्धा आपल्याला काढता येते. आणखी एक तिसरी मेथड मी तुम्हाला सांगेन. बघा, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, बरोबर आहे. ही मेथड समजली असेल तुम्हाला.
आता आपण आणखी एक नेक्स्ट मेथड मी सांगतो तुम्हाला उदाहरण सोडवायची बघा इथे एक आहे इथे पण एक आहे मी काय करणार एकच्या विरुद्ध बाजूला न येणारे अंक कोणते आहेत ते बघू आपण एकच्या विरुद्ध न येणारे अंक न येणारे अंक आपण असे अंक काढणार आहे की जे एकच्या विरुद्ध येणार नाही तुम्हाला माहित आहे की लगत बाजूला असणारे अंक हे विरुद्ध बाजूला कधीच येत नाही मग पहिली आकृती ए आकृती जर कन्सिडर केली आपण तर तुमच्या लक्षात येईल की एक नंबरच्या विरुद्ध बाजूला सहा येणार नाही चार पण येणार नाही जर तुम्ही सी आकृतीचा विचार केला तर एकच्या विरुद्ध तीन पण येणार नाही आणि एकच्या विरुद्ध पाच पण येणार नाही बरोबर आहे मग आता एकच्या विरुद्ध सहा येत नाही तीन येत नाही चार येत नाही पाच येत नाही सहा येत नाही मग एकच्या विरुद्ध बाजूला येणार कोण राहिलेलं कोण आहे दोन आणि म्हणून एकच्या विरुद्ध बाजूला दोन आणि म्हणून आपलं पुन्हा उत्तर येणार एक नंबरचा पर्याय म्हणजे आपल्याला तीनही मेथड आपण ज्या काल बघितल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या तर तीनही मेथडनी तुम्हाला हे उदाहरण सोडवता येते पण त्यातली पहिली मेथड जी आपण घेतली ती अगदी सिंपल आहे अगदी लगेच तुम्हाला त्याचं उत्तर काढता येतं की सहा आणि चार कॉमन सहा आणि चार कॉमन अनकॉमन एक आणि दोन विषय संपला तीन सेकंदामध्ये उत्तर निघते मित्रांनो किती सेकंद ओनली थ्री सेकंद तीन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येत ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण बघा पाच या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल पाच या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल हे आपल्याला काढायचं उदाहरण सोडवताना आधी काय करायचं ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या कम्पेअर करायच्या आकृत्या काय करणार तुम्ही आधी कम्पेअर करणार बरोबर आहे की याच्यामध्ये कोणते कॉमन आहेत कोणते अनकॉमन आहेत वगैरे वगैरे आता बघा जर तुम्ही ए आणि बी चा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही आकृत्यांमध्ये पाच हा अंक कॉमन आहे इथे पाच कॉमन आहे इथे पाच कॉमन आपल्याला पाच या अंकाच्या विरुद्ध काढायचं आहे बरोबर आहे आणि इथे पण पाच आहे मग तुम्ही ए आणि बी कम्पेअर करू शकता बरोबर आहे किंवा मग बी आणि सी पण कम्पेअर करू शकता कारण इथे पण पाच आहे कोणतेही दोन पोझिशन जे आहेत या फाशाच्या ह्या तुम्ही कम्पेअर करू शकता मग आपण आता काय करणार ए आणि बी कम्पेअर करणार आपली नेहमीची मेथड ठीक आहे ए बी ह्याच्या दोन आकृत्या आहेत आणि याच्यामध्ये कॉमन असणारा अंक आहे पाच ए मध्ये पाच आहे बी मध्ये पण पाच आहे आता आपल्याला काय करायचं ए आकृतीमधली ही जी पाच संख्या आहे या पाच संख्येपासून घड्याळाच्या दिशेने चालायला सुरुवात करायची चार मिळेल चार नंतर दोन मिळेल ओके मग इथे लिहिणार मी चार आणि इथे लिहिणार दोन पुन्हा बी आकृतीमध्ये पाच नंतर जर मी घड्याळाच्या क्लॉकवाईज दिशेने निघालो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर मला तीन मिळेल आणि तीन नंतर सहा आणि म्हणून मी इथे घेणार तीन आणि इथे घेणार सहा ओके याचा अर्थ काय होतो की चारच्या विरुद्ध बाजूला तीन आहे चारच्या विरुद्ध बाजूला तीन आहे आणि दोनच्या विरुद्ध बाजूला सहा आहे दोनच्या विरुद्ध बाजूला सहा आहे ओके मग आता राहिलं काय पाचच्या विरुद्ध बाजूला मग आता बघा पाचच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल दोन नाही तीन नाही चार नाही सहा नाही ठीक आहे म्हणजेच काय आणि पाचच्या विरुद्ध तर काढायचंच आहे म्हणजे राहिलं काय एक आणि मग याचा अर्थ काय पाचच्या विरुद्ध बाजूला एक आहे आणि मग हा आपला पर्याय जो आहे नंबर तीन ते आपला अँसर असेल ठीक आहे ही झाली एक मेथड आपल्याला दुसऱ्या मेथडने सुद्धा काढता येईल ठीक आहे बघा आणखी एक मेथड मी तुम्हाला सांगतोय जर ही मेथड तर आहेच कॉमन ठीक आहे एकदम सिंपल आहे तुमच्या लक्षात पण आली असेल तरी पण आपण आणखी एक नेक्स्ट मेथड बघू बघा इथे तुम्हाला कॉमन दिसणारा अंक कोणता आहे जास्त पाच आणि आपल्याला पाच या अंकाच्या विरुद्धच काढायचा आहे मग मी काय करणार लक्ष द्या पाच या अंकाच्या विरुद्ध बाजूला न येणारे अंक कोणते आहेत पाचच्या विरुद्ध बाजूला न येणारे अंक न येणारे अंक ठीक आहे आता बघा एकूण अंक किती असतात माहिती आहे तुम्हाला एक आहे दोन तीन चार पाच आणि सहा एवढे सर्व अंक असतात आता ए आकृतीचा जर तुम्ही विचार केला तर पाचच्या विरुद्ध बाजूला दोन कधीच येणार नाही दोनला कॅन्सल करू आपण पाचच्या विरुद्ध बाजूला चार कधीच येणार नाही
4 ला कॅन्सल करू. इथे जर बघितलं तुम्ही बी आकृतीमध्ये तर 5 च्या विरुद्ध बाजूला 3 कधीच येणार नाही, कॅन्सल. 5 च्या विरुद्ध बाजूला 6 कधीच येणार नाही. 5 च्या विरुद्ध बाजूला 3 कॅन्सल केलेला आहे ऑलरेडी, 5 च्या विरुद्ध बाजूला 4 ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे. राहले काय 1 आणि 5, राहले काय 1 आणि 5. याचा अर्थ काय, 1 च्या विरुद्ध बाजूला 5 आहे आणि 5 च्या विरुद्ध बाजूला 1 आहे. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता आहे, तर तो कोणता अंक असेल, 1. 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. एवढं सिंपल आहे. जी संख्या तुम्हाला जास्त कॉमन दिसते ती घ्यायची, आणि मग तुम्हाला माहिती आहे की तिच्या बाजूला असणाऱ्या अंकाच्या विरुद्ध येऊ शकत नाही. मग एवढे सर्व 6 अंक आहेत त्यातले सर्व जातात आणि 5 आणि 1च राहतो, ठीक आहे. याचा अर्थ तेच एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहे. लक्षात आलं असेल. नेक्स्ट उदाहरण बघू आपण. 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, ठीक आहे. बघा आता इथे आपल्याला या 3 अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे ते काढायचं आहे. मग इथे तुम्हाला काय करता येईल, बघा इथे 3 जे आहे या 3च्या बाजूला 6 आणि 5 आहेत, तर दुसऱ्या कोणत्या ठोकळ्यामध्ये 6 आणि 5 आहेत त्या ते बघायचं. जर दुसऱ्या कोणत्या ठोकळ्यामध्ये 6 आणि 5 असतील तर ते जे अनकॉमन असतात ते आपलं उत्तर असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण इथे तसं नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, एक अंक कॉमन असणाऱ्या दोन फिगर, म्हणजे दोन पोझिशन ठोकळ्याच्या की ज्याच्यामध्ये एक अंक कॉमन आहे, ठीक आहे, असे आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. मग बघा आपल्याला इथे कॉमन दिसतो 1, किंवा इथे 5 कॉमन आहे, इथे 5 कॉमन आहे, ठीक आहे. इथे 5 आहे, इथे 5 आहे. मग आपण ते नेहमीच्या मेथडप्रमाणे घेणार, ए आकृती, त्याच्यानंतर बी आकृती, झालं. कॉमन दोन्हीमध्ये असणारे अंक जे आहेत ते आपण आधी घेणार. दोन्हीमध्ये 5 कॉमन आहेत, इथे 5 घेतले, इथे 5 घेतले. आता या 5 पासून आपण घड्याळाच्या दिशेने निघणार, 2 येणार, 2 नंतर 1 येणार, बरोबर आहे. म्हणून इथे 2 आणि इथे 1. पुन्हा दुसऱ्या आकृतीमध्ये, बी आकृतीमध्ये 5 नंतर घड्याळाच्या दिशेने 6 येणार आणि 6 नंतर येणार 3, बरोबर आहे. आणि म्हणून मी इथे लिहिणार 6 आणि इथे लिहिणार 3. याचा अर्थ 2च्या विरुद्ध बाजूला 6 आहे आणि 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे. ओके, आपल्याला विचारलं 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूला काय, 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे, याचाच अर्थ 3च्या विरुद्ध बाजूला 1 आहे, म्हणजे आपलं उत्तर 1 हे उत्तर आहे, पर्याय नंबर 4, बरोबर. आता आपण 5च्या विरुद्ध बाजूला, समजा आपल्याला 5 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे असं विचारलं असतं तर आपल्याला काढता आलं असतं. बघा 5, ठीक आहे. आता इथे 5 राहिलेला आहे, 2 आणि 6 विरुद्ध दिशेला आहेत, 1 आणि 3 विरुद्ध दिशेला आहेत. मग राहिलेला अंक कोणता आहे, बघा 1 गेला, 2 गेला, 3 गेला, बरोबर आहे. आणि 5 आहेच इथे ऑलरेडी, म्हणजे 5च्या विरुद्ध बाजूला काय असेल, मग अर्थातच 4 असेल राहिलेला अंक, ठीक आहे. मग असे तिन्ही जोड्या काढल्यानंतर आपल्याला कोणत्याही अंकाच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक जर त्यांनी विचारला तर आपल्याला सहज काढता येते. म्हणून ही जी मेथड आहे ही सर्वात उत्कृष्ट मेथड आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की 3 या अंकाच्या विरुद्ध विचारलं असतं, विचारलेलं आहे आपल्याला. आणि जर एखादी तुम्हाला पोझिशन अशी दिलेली असती की तिथे इथे आता बघा 3 आहे, बरोबर आहे, आणि इथे 6 आणि 5 आहे, बरोबर आहे. असंच जर एखादा हा ही पोझिशन आहे आणि इथे जरी 6 आणि 5 असते, इथे जरी 6 आणि 5 असते तरी सुद्धा तुम्हाला 3च्या विरुद्ध बाजूला 1 आहे डायरेक्ट सांगता आलं असतं. मग ते उत्तर तर लगेच काही सेकंदामध्येच तुम्हाला काढता येईल, ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघू आपण. खाली आकृतीचे निरीक्षण करून ए अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर असेल ते सांगा, ठीक आहे. UPSC ला प्रश्न विचारलेला आहे 2012. बघा एकदम सिंपल आहे. ए हे जे अक्षर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला ओळखायचं आहे. आता हे उदाहरण सोडवताना तुम्हाला इथे एक माहिती करून घेणं जरुरी आहे की याच्यामध्ये वापरलेले अल्फाबेट्स कोणते आहेत, कारण हे क्रमान आहेत असं दिसत नाही, म्हणून ते आधी आपण लिहून घ्यायचे, माहिती करून घ्यायची. इथे ए वापरलेला आहे, बी पण दिसतो, ठीक आहे. त्याच्यानंतर एच दिसतो, बरोबर आहे. एच नंतर के दिसतो, ठीक आहे. के नंतर एम दिसतो आणि पी दिसतो. अशा प्रकारे हे 6 अल्फाबेट्स इथे वापरलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यायचं, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करणार की बघा आकृती, याला आपण क्रमांक देऊया आकृतीला, हिला 1 आकृती म्हणू, हिला 2 म्हणू आणि हिला 3 म्हणू. आता आपल्याला अशा दोन आकृत्या कम्पेअर करायच्या आहेत की ज्याच्यामध्ये
एक अल्फाबेट जो है ठीक है एक अक्षर जे है ते कॉमन है तर आपण एक इथे बी दिसते तुम्हाला आणि तीन मध्ये पण बी दिसते बरोबर आहे आणि मग आपण काय करणार इथे त्याला कंपेयर करू त्याला काय करणार आपण कंपेयर करणार ठीक है किंवा आणखी एक सिंपल मेथड आहे ठीक है ती आता तुम्हाला नंतर सांगतो आधी हे कंपेयर करणार आपण एक आणि तीन बघा पहिली आकृती त्याच्यानंतर तिसरी आकृती याच्यामध्ये कॉमन असणारे अल्फाबेट जे आहे ते आपण घेतलेले आहे बी बी ओके आता काय करणार आपण या आकृतीमध्ये बी कडून घड्याळाच्या दिशेने निघणार ए येणार आणि ए नंतर काय येणार पी येणार आता हे तुम्हाला माहिती आहे अगदी तुम्ही फास्ट करू शकताय बरोबर आहे ना मग इथे ए आणि ए नंतर इथे पी ओके त्याच्यानंतर इथे जर गेलो तर एच आणि एच नंतर पी मग इथे एच आणि इथे काय पी बघा आता इथे काय झालेलं आहे इथे दोन दोन कॉमन आलेले आहेत बरोबर आहे ना इथे पी च्या विरुद्ध पीच असं आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे म्हणून इथे तुम्हाला गडबड होऊ शकते पण असं जरी असलं ठीक आहे तरी हे सोडून द्यायचं इथे ए च्या विरुद्ध बाजूला काय आलेलं आहे एच आणि मग तेच आपला आन्सर असेल आणि म्हणून आपला आन्सर काय असेल एच बरोबर म्हणजे इथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही आपण आकृती घेताना इथे बी कॉमन बघितला बी कॉमन बघितला पण याच्यामध्ये पी पण कॉमन आहे हे आपल्या लक्षात नाही आलं ठीक आहे तरी पण आपण या पद्धतीने सोडवलं तर गोंधळून जाण्याची गरज नाही ए च्या विरुद्ध बाजूला एच आलेला आहे आणि तेच आपलं उत्तर आहे आता यापेक्षा आणखी एक सिंपल मेथड आहे ती बघू आपण म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल आपलं उत्तर एच आलेलं आहे लक्षात ठेवा बघा आपल्याला काय काढायचं आहे ए च्या विरुद्ध असणारा अल्फाबेट्स काढायचं बरोबर आहे आता ए जर सोडून दिला इथे इथे पी आणि बी दिसतो तुम्हाला काय करायचं दुसऱ्या ज्या पोझिशन दिलेल्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं की पी आणि बी कुठे कॉमन आहे का तर तुमच्या लक्षात येईल इथे पी आहे इथे बी आहे बरोबर आहे मग अनकॉमन कोणते आहेत पी बी पी बी अनकॉमन कोणते आहेत ए आणि एच आणि याचा अर्थ ए च्या विरुद्ध बाजूला काय एच आहे संपलं आपलं उत्तर ठीक आहे एक नंबर पर्याय आपलं उत्तर एवढं सिंपल आहे ठीक आहे नेक्स्ट म्हणजे आपण इथे आपल्या ज्या वेगवेगळ्या मेथड आहेत तिन्ही त्यापैकी कोणतीही मेथड वापरली तरी तुमचं उत्तर बरोबरच येणार पण जी मेथड ज्या मेथडने आपल्याला कमी वेळ लागतो बरोबर आहे ना तर ती मेथड आपण इथे यूज करायची मग आपल्याला ए च्या विरुद्ध काढायचं आहे ना काय करणार आपण की ए च्या साईडला असणारे पी बी आहेत तर इकडे कुठे पी बी दिसतात का सोबत तुम्हाला बघायचं ठीक आहे तर दिसतात पी बी आणि मग अनकॉमन कोणते आहेत ए आणि एच याचा अर्थ ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला एकदम सिंपल मित्रांनो काहीही त्याच्यामध्ये अवघड नाही फक्त आपण जे पहिला व्हिडिओ जो बघितलेला आहे त्याच्यामधले जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर असतील तरच या गोष्टी लक्षात येतात ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू आपण खालील आकृती कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह आहे ठीक आहे आता इथे चिन्ह दिलेले आहेत आणि हा भाग जो आहे तो कोरा आहे हा भाग काय कोरा भाग आहे याच्यावर काहीही कोणतंही चिन्ह त्यांनी दिलेलं नाही कुठलंही ठीक आहे सिम्बल तिथे दिलेलं नाहीये आणि मग या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता कोणतं चिन्ह आहे हेच आपल्याला काढायचं आहे मग आता इथे आपण काय करणार आपल्याला नेहमीची मेथड बघावं लागेल की इथे बघा हे सर्कल आहे हे वर्तुळ आहे आणि हे अधिकच चिन्ह आहे बरोबर आहे इकडे सर्कल आणि अधिकच चिन्ह कुठे दिसते का तुम्हाला एकाच पोझिशन मध्ये कॉमन तर नाहीये मग आपल्याला इथे काय करावं लागेल कोणत्याही दोन फिगर अशा कम्पेअर करावं लागतील की ज्याच्यामध्ये फक्त एक जे आहे ते काय कॉमन आहे फक्त एक कॉमन आहे मग इथे काय करणार आपण ही ए आकृती आणि ही बी आकृती यांना काय करणार आपण कम्पेअर करणार कारण इथे तुम्हाला त्रिकोण आणि इथे त्रिकोण दिसतो म्हणजे याच्यामध्ये फक्त त्रिकोण जे आहेत ते कॉमन आहेत ठीक आहे इथे हा ठिपका किंवा भरलेलं वर्तुळ आहे आणि हे हॅलो वर्तुळ आहे किंवा इथे ओ म्हणता येईल तुम्हाला आणि इथे अधिक चिन्ह आहे आणि इथे हा रेक्टॅंगल आहे ठीक आहे तर कॉमन फक्त त्रिकोण आहे कॉमन फक्त काय इथे त्रिकोण आहे तर मग आता बघा इथे आपण काय करणार ए आकृती बी आकृती ओके नेहमीची मेथड आहे परीक्षेमध्ये ॲरो विरो काढत बसायचं नाही त्याच्यानंतर आता काय करणार आपण इथे त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे हे माहिती आहे आपल्याला आता त्रिकोणापासून आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने निघणार हे
ठिपका म्हणता येईल तुम्हाला, ठीक आहे. पर्यायामध्ये ठिपका दिलेला आहे त्यामुळे आपण त्याला ठिपका म्हणू. हा ठिपका इथे आला आणि ठिपक्यानंतर मग इथे काय आलेला आहे, वर्तुळ आलेला आहे. हे वर्तुळ, सॉरी ते वर्तुळ इथे येणार. ओके, आता आता इथे लक्ष द्या. आकृती बी मध्ये बघू जाऊ आपण. त्रिकोणानंतर काय आलेला आहे, अधिक चिन्ह आलेला आहे. त्रिकोणानंतर अधिक चिन्ह आणि इथे काय आलेला आहे, हे रेक्टॅंगल आलेला आहे. घड्याळाच्या दिशेने जाणार आपण, बरोबर आहे ना. आणि मग हा इथे असा जो भरलेला रेक्टॅंगल आहे तो रेक्टॅंगल आलेला आहे. ओके, अशा प्रकारे मग आपल्याला काय काढायचं आहे, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला. आता बघा, ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला अधिक चिन्ह माहिती आहे तुम्हाला आणि हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला हा रेक्टॅंगल आहे हे तुम्हाला माहिती झालं. मग आता राहिलं काय, त्रिकोण. आणि त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला काय असेल, तर अर्थातच राहिलेला काय, कोरा भाग. आणि म्हणून त्रिकोण जो आहे या त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला कोरा भाग आहे. ठीक आहे, काय येणार, कोरा भाग किंवा कोरे पृष्ठ. ठीक, आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल, मग आपलं उत्तर काय असेल, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला काय, त्रिकोण आहे. आणि म्हणून आपलं उत्तर असेल 2 नंबर. लक्षात घ्या, इथे कोरा आहे किंवा इथे आता आपल्याला कोणतं चिन्हच नाही म्हणून गोंधळून जायचं नाही. आपल्याला कोऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध विचारलं आणि राहिलं काय शिल्लक, मग ही या 2 जोड्या मिळाल्यानंतर एकच जोडी राहते आणि त्या जोडीमधला एक त्रिकोण माहिती आहे आपल्याला, म्हणजे दुसरं राहिलेलं काय असेल, कोरा पृष्ठभाग. आणि मग तेच आपलं उत्तर असेल की त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला काय, तर कोरा भाग, आणि कोऱ्या भागाच्या विरुद्ध बाजूला काय आहे, तर त्रिकोण, अर्थात. आणि मग तुम्हाला या आकृतीमध्ये जर या ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला काय विचारलं, तर प्लस चिन्ह, ठीक आहे. वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला काय, तर हा रेक्टॅंगल आहे. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही याला भरपूर प्रॅक्टिस झाली आपली, त्यामुळे तुम्हाला आता हे बघितल्या बघितल्या काढता यायला पाहिजे. ओके, चला. किंवा मग तुम्हाला असंही काढता येईल, एक दुसरी पण मेथड सांगतो मी बघा. जर दुसरी मेथड बघू आपण. बघा, या आकृतीमध्ये त्रिकोण दिसतो तुम्हाला, या आकृतीमध्ये त्रिकोण दिसतो. ठीक, मग आपण काय करणार की त्रिकोणच्या विरुद्ध बाजूला कोणतं चिन्ह येऊ शकत नाही ते काढू, बरोबर ना. त्रिकोणच्या विरुद्ध न येणारे चिन्ह, न येणारे चिन्ह. ठीक, बघा आता इथे काय काय आहे हे लक्षात घ्या आधी. त्रिकोणच्या विरुद्ध बाजूला काय काय येऊ शकत नाही, हे चिन्ह येऊ शकत नाही. भरलेलं सर्कल जे आहे, ठिपका जो आहे त्याला म्हणतो आपण, हे येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सर्कल येणार नाही. त्याच्यानंतर इथे त्रिकोण आहे, हा रेक्टॅंगल येणार नाही. हा जो भरलेला रेक्टॅंगल आहे हा सुद्धा येणार नाही. ठीक आहे, आणि या त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला हे प्लस चिन्ह पण येणार नाही. ठीक, मग आता हे 4 तर येणारच नाहीये, एकूण 6 असतात, त्यातला एक हा त्रिकोणच आहे. मग राहिलं काय, कोरा भाग. राहिलं काय, कोरा पृष्ठ किंवा कोरे पृष्ठ. कोरा पृष्ठ भागच राहिला ना, आणि मग तोच काय येणार, या त्रिकोणाच्या विरुद्ध दिशेला येणार. आणि म्हणून त्रिकोणाच्या विरुद्ध बाजूला काय येणार, कोरा भाग किंवा कोरे पृष्ठ. ओके, आणि मग तेच आपलं उत्तर असेल, असंही तुम्हाला काढता येईल. लक्षात आलं असेल मित्रांनो. नेक्स्ट उदाहरण बघूया. बघा आता तुम्हाला काढता येईल, लगेच काढता येईल. खाली फाशाच्या 3 अवस्था दिलेल्या आहेत. निळ्या रंगाच्या विरुद्ध अंगाला, अंगाला पृष्ठाला बाजूला एकच कोणता रंग असेल, म्हणजे आपल्याला काय करायचं, हा जो निळा दिलेला आहे या निळ्याच्या विरुद्ध बाजूला इथे कोणता अंक असेल, किंवा इथे निळा दिलेला आहे याच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल. ठीक आहे, हे आपल्याला काढायचं आहे. तर इथे काय करणार आपण, लक्ष द्या. तुम्हाला आकृत्या कम्पेअर कराव्या लागतील. ठीक आहे, आपण जर आकृती 1 आणि 3 कम्पेअर केली, बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे की निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला, बरोबर आहे. इथे तुम्हाला लाल आणि पिवळा दिसतो. काय करायचं, आधी लाल आणि पिवळा कुठे आहे का ते बघून घ्यायचं. तर इथे हा हा रंग तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कदाचित, तर हा जो रंग आहे हा रंग आहे हिरवा. हा रंग कोणता आहे, हिरवा आहे, बरोबर. हे लक्षात घ्या मित्रांनो, हे थोडस इथे याची जी इमेज आहे ती व्यवस्थित आलेली नाहीये, पण हे हिरवा रंग आहे. हा कोणता रंग आहे, हिरवा रंग आहे. ओके, मग आता आपण काय करणार इथे की निळा पृष्ठभाग जो आहे, हा निळा पृष्ठभाग इथे ऑब्झर्व करा की आकृती नंबर 1 आणि आकृती नंबर 3 या तिन्ही दोन्ही आकृतीमध्ये निळा पृष्ठभाग या साईडला आलेला आहे, आपल्या राईट साईडला.
आणि मग तुम्हाला माहिती आहे की जर एकाच पृष्ठभागावर समान अंक किंवा समान रंग असतील ठीक तर अशा वेळेला आपण काय करतो हा कन्सेप्ट आपण बघितलेला आहे अशा वेळेला काय असते पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला काळा रंग असतो आणि या लाल रंगाच्या विरुद्ध बाजूला काय असेल हिरवा असेल सपला आपलं उत्तर निळ्याच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल रंग असेल हे काढताना काय करणार मग आपण काढता येईल का आपल्याला काढता येईल का आपल्याला मग राहिलेला रंग कोणता आहे आता बघा पिवळा आणि काळा याची जोडी झाली आपली पिवळा याच्या विरुद्ध बाजूला काय आला पिवळ्याच्या विरुद्ध बाजूला काय आला काळा झालं त्याच्यानंतर लालच्या विरुद्ध बाजूला काय आला हिरवा लाल याच्या विरुद्ध बाजूला आला हिरवा आपल्याला काढायचं निळ्याच्या विरुद्ध बाजूला मग आता निळ्याच्या विरुद्ध बाजूला राहिलेला रंग कोणता आहे तर पांढरा अर्थातच एकच राहिला पांढरा आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल पांढरा हे आपलं उत्तर असेल एक नंबरचा पर्याय एवढं सिंपल आहे ठीक आहे कारण इथे निळा निळा दोन्ही पृष्ठभाग जे आहेत हे एकाच दोन्ही रंग जे आहेत हे सारख्या पृष्ठभागावर आलेले आहेत आणि असं उदाहरण आपण बेसिक कन्सेप्टमध्ये बघितलं जर सारख्या पृष्ठभागावर सारखे अंक ठिपके किंवा रंग असतील तर हे राहिलेले जे आहेत ठीक आहे हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात म्हणजे हा पृष्ठभागावर जे आहे त्याच्या विरुद्ध बाजूला या पृष्ठभागावरचा रंग असेल आणि या लालच्या विरुद्ध बाजूला हिरवा असेल लक्षात आलं मित्रांनो किंवा मग तुम्हाला आणखीनही करता येईल की आपल्याला निळ्या रंगाच्या विरुद्ध कोणता अंग रंग आहे हे आपल्याला काढायचं आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला असणारे जे अंग आहे त्याच्यावर कोणता रंग आहे काढायचा आहे तर आपण काय करणार इथे बघा लक्ष द्या दुसरी मेथड सांगतो मी तुम्हाला की निळ्या रंगाच्या विरुद्ध न येणारे रंग हा हिरवा रंग आहे हे लक्षात घ्या पुन्हा एकदा मला लिहावं लागेल हिरवा ओके आता आपल्याला काय काढायचं की निळ्या रंगाच्या विरुद्ध आपण काय करणार की निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणते अंक येऊ शकत नाही ते काढू आपण ठीक आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध न येणारे रंग न येणारे रंग ठीक आहे बघा कोणते रंग येऊ शकत नाही इथे निळा आहे मग तुम्हाला माहित आहे साईडचा रंग बाजूचा रंग लगतचा रंग येणार नाही म्हणजे पिवळा येणार नाही शॉर्ट मध्ये लिहू आपण पिवळा येणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आणखी कोणता येणार नाही लाल येणार नाही लाल पण येणार नाही बरोबर आहे त्याच्यानंतर इथे निळा आहे इथे हिरवा दिलेला आहे म्हणजे हिरवा पण येणार नाही हिरवा रंग पण येणार नाही बरोबर आहे आणि काळा पण येणार नाही काळा पण येणार नाही म्हणजे निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला पिवळा लाल हिरवा आणि काळा येणार नाही मग येणार कोणता तर निळा रंग जो आहे त्याच्या विरुद्ध बाजूला राहिलेला कोणता येणार पांढरा रंग कोणता येणार पांढरा आणि मग हेच आपलं काय असेल आन्सर असेल किती सिंपल आहे बघा जे दोन दोन मेथडनी आपल्याला सोडवता येतं आणखी एक तिसरी मेथड जी आहे आपली की दोन्ही याच्यामध्ये एकच रंग कॉमन असेल ठीक आहे तो घ्यायचा आणि त्याच्या जोड्या पाडायच्या त्यांनी पण तुम्हाला काढता येईल पण सर्वात इझी इथे कमी वेळ वाचवणारी मेथड कोणती आहे की निळ्या रंगाचे जे पृष्ठभाग आहेत ठीक आहे ते सारखे पृष्ठभाग आहेत किंवा सारख्या पृष्ठभागावर निळा रंग आलेला आहे त्यामुळे पिवळा आणि काळा विरुद्ध बाजूला आहे लाल आणि हिरवा विरुद्ध बाजूला आहे ठीक आहे मग राहिला कोणता निळा आणि पांढरा तो एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असेल आणि म्हणून आपलं उत्तर पांढरा ओके नेक्स्ट बघूया बघा फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो इथे तुम्हाला जर कन्सेप्ट समजलेले असतील तर डायस फासे हे जे प्रकरण आहे हे अगदी चिल्लर आहे चिल्लर परंतु विद्यार्थी काय करतात की कठीण लेव्हलची उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि बेसिक कन्सेप्ट जे आहेत ठीक आहे त्यांना ते माहितीच नसतात की आदर्श ठोकळा म्हणजे काय साधारण ठोकळा म्हणजे काय कोणते विरुद्ध बाजूला येऊ शकत नाही किंवा ह्या जर गोष्टी माहिती नसतील तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला जी कठीण उदाहरणं आहेत ती सोडवता येणार नाही बरोबर आहे नेक्स्ट उदाहरण बघू आपण बघा खालील आकृतीत दोन ठिपक्यांच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील हे इथे दोन ठिपके आहेत बघा ठीक हे दोन ठिपके आहेत याच्या विरुद्ध बाजूला किती ठिपके आहेत ते आपल्याला काढायचे मग आता काय करणार आपण इथे बघा आकृती नंबर आपण जर इथे बघितलं तर इथे दोन दिसतात तुम्हाला कम्पेअर करायचं आहे आपल्याला तर कॉमन असणार आहे बघा ठीक आहे आणखी तुम्हाला दोन कुठेही दिसत नाही बरोबर आहे इथे चार आहेत इथे चार आहेत बरोबर आणि म्हणून आपण काय करणार आकृती नंबर एक आणि आकृती नंबर तीन कम्पेअर करणार ठीक आहे मग
position kima akruti number 1 ani akruti number 2 thik aahe ata baka ithe tipke aahet apan tipke kadat basnar nahi kramank denar ithe 4 tipke aahet 4 tipke common aahet ithe pan 4 tipke common aahet he common ghetlele apan he barobar na 4 4 tipke je aahet te common ghetle ithe 4 common aahet ithe 4 tipke common aahet ata kay karayche aaplyala 4 tipke pasun clockwise nighayche किती टिपके येतात 6 आपण 6 हा अंक लिहिणार टिपके लिहित बसणार नाही पुन्हा 6 नंतर क्लॉकवाइज गेलो तर किती येणार 2 2 आता या आकृतीमध्ये या 4 नंबर ते इथे 4 कॉमन आहे घेतला आपण क्लॉकवाइज निघा 3 टिपके येणार म्हणून इथे 3 लिहायचे 3 नंतर इथे 5 टिपके येणार आहेत आणि म्हणून इथे 5 लिहायचे याचा अर्थ 6 टिपक्याच्या विरुद्ध बाजूला 3 टिपके आहेत आणि 2 टिपक्याच्या विरुद्ध बाजूला 5 टिपके आपल्याला काढायचं 2 टिपकेच्या विरुद्ध बाजूला किती टिपके आहेत तर आपलं उत्तर 5 आहे ठीक आहे म्हणजे 3 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे पण 4 टिपकेच्या विरुद्ध बाजूला जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आपलं उत्तर आलं मित्रांनो बरोबर आहे ना 5 पण जर समजा प्रश्नामध्ये या 2 च्या ऐवजी 5 4 टिपकेच्या विरुद्ध बाजूला किती टिपके आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर मग काय झालेलं बघा 2 टिपके गेले 3 गेले 4 च्या विरुद्ध तर आपल्याला काढायचेच आहेत ठीक आहे 5 गेले 6 गेले म्हणजे 4 च्या विरुद्ध बाजूला एकच टिपका असेल म्हणजे हे पण आपल्याला उत्तर काढता येते राहिलेले अलग लक्षात म्हणजे तिन्ही समोरासमोरील किंवा विरुद्ध बाजूचे आपल्याला टिपके काढता येतात अगदी सिंपल अगदी सिंपल ओके नेक्स्ट उदाहरण बघू मजा आली असेल तुम्हाला बघा एकदम सिंपल आहे ठीक आहे कारण कॉन्सेप्ट क्लियर असते आणि जेव्हा आपण उदाहरण सोडवतो ना आणि जेव्हा ते समजतात ना तेव्हा खरोखरच त्या टॉपिक मध्ये त्या विषयामध्ये मजा येत असते ठीक आहे त्याचा आनंद आपण घेत असतो तर अशा अनुभव तुम्ही घेत असाल असं मला वाटतंय ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू आपण खालील आकृतीत ए अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर असेल ए अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर असेल बरोबर आहे आता बघा आपल्याला काय काढायचं आहे ए च्या विरुद्ध बाजूला आता बघा इथे काय करा एकच ए च्या विरुद्ध बाजूला काढायचं आहे आपल्याला आता बघा इथे बी आणि सी आलेला आहे दुसरीकडे कुठे बी सी दिसते का बघायचं कारण दुसरीकडे जर कुठे बी आणि सी सोबत दिसत असतील तुम्हाला तर आपलं आन्सर तुम्हाला काही सेकंदातच काढता येईल पण तसं नाही आहे इथे बरोबर आहे मग आपण काय करणार एकच अल्फाबेट्स कॉमन असणाऱ्या दोन फिगर कम्पेअर करणार बघा आता इथे सी आहे इथे पण सी आहे बरोबर आहे आणि म्हणून फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2 हे आपण कम्पेअर करणार आहे हे अगदी फास्ट तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे मग आता फिगर नंबर 1 मध्ये सी कॉमन आहे 2 मध्ये पण सी कॉमन आहे आणि आता आपण काय करणार क्लॉकवाइज निघणार या सी पासून बी येणार बी नंतर ए येणार ठीक आहे लक्षात आलं का आता प्रत्येक वेळेला एरो मी काढत बसणार नाही तुमच्या लक्षात आलं असेल मग इथे बी लिहिणार आणि इथे काय लिहिणार ए लिहिणार पुन्हा इथे येणार आपण पुन्हा घड्याळाच्या दिशेने लिहिणार डी डी नंतर ई आणि म्हणून इथे डी आणि डी नंतर इथे ई याचा अर्थ बी च्या विरुद्ध बाजूला डी आहे ए च्या विरुद्ध बाजूला ई आहे आपल्याला काढायचं ए च्या विरुद्ध बाजूला आपलं आन्सर आलं ए च्या विरुद्ध बाजूला ई आहे 3 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे ओके पण आपल्याला सी च्या विरुद्ध बाजूला जर विचारलं तर बरोबर आहे कारण एकच काढायचं राहिलं आपलं मग आता सी च्या विरुद्ध बाजूला काय येऊ शकतं मला सांगा बरं ए येणार नाही बी येणार नाही सी च्या विरुद्ध तर काढायचंच आहे डी येणार नाही ई येणार नाही म्हणजे राहिलं काय एफ म्हणजे सी च्या विरुद्ध बाजूला काय असेल एफ असेल अशा प्रकारे तीनही जोड्या दोन जोड्या मिळाल्या आपल्याला की राहिलेले जे असतात ते एकमेकाच्या विरुद्ध ती तिसरी जोडी एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असते लक्षात आलं एकदम सिंपल तर आज आपण काय केलेलं आहे बघा हे 3 पोझिशन दिलेले असताना त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे हे काढ बघितलेलं आहे ठीक आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा 4 जेव्हा पोझिशन दिलेले असतात तेव्हा त्याच्यामधले अल्फाबेट्स किंवा ठिपके अंक जे काय असेल विरुद्ध पृष्ठावरती कसे काढायचे ते बघणार आहे ठीक आहे जशा जशा पोझिशन वाढत जातात तसे तसे उदाहरणामध्ये इंटरेस्ट येतो आणि ते उदाहरण तुम्हाला सहज सोडवता येतात तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा मित्रांना सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये